मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसो। पुण्यातील श्री सद्गुरु ग्रुपतर्फे वेद अनुष्ठानाचा कार्यक्रम इथं अयोध्येमध्ये आयोजलेला आहे आणि मागील 15 महिन्यापासून सुरू आहे। आपल्या सोबत कुलकर्णी साहेब, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं हे अनुष्ठान कशासाठी, राम मंदिरची पूर्तता होते, कशा पद्धतीनं हे अनुष्ठान केलं गेलं होतं आणि कधी सुरुवात झाली होती? हे अनुष्ठान श्री सद्गुरु ग्रुप पुणे महाराष्ट्र या संस्थेतर्फे आयोजित आहे आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांनी याला परवानगी दिलेली आहे आणि त्यांच्या अनुमतीने म्हणजे हे संयुक्तरित्या अनुष्ठान सुरू आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ये अनुष्ठान 4 नोव्हेंबर 2022 पासून सुरू आहे। 4 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी होते आणि त्या कार्तिकी एकादशीला हा यज्ञ सुरू झालेला आहे आणि हा यज्ञ महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचे जे सहधर्मादाय आयुक्त होते दिलीप देशमुख साहेब, ते सपत्नीक आणि मी सपत्नीक असा हा यज्ञ सुरू झालेला आहे। हे चारही वेदांचं अनुष्ठान इथं सुरू आहे। ह्याच्यामागं खरं तर उद्देश हा आहे की 5 ऑगस्ट 2020ला इथं भूमिपूजन झालं आणि भूमिपूजन झाल्यानंतर काही गुरुजींच्या मनात आलं की आपण काहीतरी राम जन्मभूमीसाठी करूया, तर काय करूया, तर मंत्रपठण आपल्याकडं करण्यासारखं जे आहे ते मंत्रपठण, आणि म्हणून मग अयोध्येमध्ये 4000 मठ मंदिर आहेत, तर मी त्यांना म्हटलं की अनुष्ठानच जर करायचं आहे तर राम जन्मभूमीच्या परवानगीने आपण करूया, राम जन्मभूमीसाठी करूया, आणि राम जन्मभूमीला आम्ही रितसर प्रस्ताव दिला आणि तो मंजूर होऊन 4 नोव्हेंबरपासून अनुष्ठान सुरू झालं। चारही वेदांचं अनुष्ठान सुरू आहे आणि अखंड अनुष्ठान सुरू आहे, एकही दिवस खंड नाही। अयोध्येतील जे मंदिरं आहेत तिथे पण जाऊन आपण हे अनुष्ठान करतो का, आणि महाराष्ट्रामधून कोणकोणत्या भागातून हे संपूर्ण पंडित आलेले? अयोध्येमधले सर्व जी महत्त्वाची मंदिरं आहेत, काळेराम मंदिर असेल, नागेश्वर मंदिर असेल, काचीचं शंकराचार्यांचं मठ असेल, किंवा रंगमहल आहे, किंवा शरयू आरती आहे, रामलल्ला सदन आहे, अशा सगळ्या मंदिरांमध्ये एक एक तास हे जे 25 गुरुजी स्वयंसेवक म्हणून आलेले आहेत ते राम जन्मभूमीचं पुनर्निर्माण जे आहे, रामाची प्राणप्रतिष्ठा निर्विघ्नपणे पार पडावी याच्यासाठी अनुष्ठान करत आहेत। हे सगळे आहेत ते एकाच ठिकाणी आहेत का वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले आहेत? महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून गुरुजी आलेले आहेत आणि जसं या 4 नोव्हेंबरपासून जे अनुष्ठान सुरू झाले आत्तापर्यंत 30 सत्र पूर्ण झालेत। सत्र म्हणजे प्रतिपदा ते पौर्णिमा आणि प्रतिपदा ते अमावस्या। जसं प्रभू रामांनी 14 वर्ष वनवास काढलेला आहे तसं प्रत्येक पुरोहिताने प्रत्येक वैदिकाने 14 दिवस रामाला सेवा द्यावी आणि हे सेवा म्हणून काम करतायत। यांना कुठल्याही प्रकारची संभावना दक्षिणा न घेता हे स्वयंप्रेरणेने येऊन हे काम करतायत। बरोबर आहे, आणि विघ्न दूर व्हावं म्हणून हे केले जाते, परंतु मला एक सांगा की श्री सद्गुरू ग्रुप जो आहे तर त्यांनी हे आयोजलेले आहे, परंतु हा ग्रुप जो आहे तो अशाच पद्धतीच्या कार्यक्रमासाठी किंवा नाही? ॲक्च्युअल पंडित पुरोहित याज्ञिक वैदिक आणि पुजारी यांच्या सर्वार्थाने विकासासाठी ही संस्था काम करते। आत्ता पुण्यामध्ये आणच का वाटली, कारण ही जी संस्कार देणारी मंडळी आहेत ही हळूहळू कमी होत चाललेली आहेत आणि समाजाला जसं डॉक्टर वकील इंजिनियर आवश्यक आहेत, अन्य व्यावसायिक आवश्यक आहेत, तसं पंडित पुरोहित याज्ञिक वैदिकसुद्धा आवश्यक आहेत, कारण ही संस्कार देणारी माणसं आहेत। जर 2 दिवस आपल्याला जेवायला नसेल तर चालेल, परंतु जर माणसाच्या मनात संस्कार नसतील माणसावर तर तो कदाचित विचित्र वागून, ज्या आत्ता काही घटना घडत आहेत तर त्या संस्कार नसल्याचंच प्रतीक आहे। बरोबर आहे, म्हणजे की आता जी तरुणाई आहे त्यांना संस्कार मिळणं हे गरजेचं आहे, पुढे सुद्धा याच्यासाठी सुद्धा आपण पुढे सुद्धा संस्कार देण्यासाठी काम करणार आहोत। आणि म्हणून महाराष्ट्रातले 2-3-4 लाख जेवढे पंडित पुरोहित याज्ञिक वैदिक असतील ते श्री सद्गुरु ग्रुपच्या रूफखाली अंडर 1 रूफ यावे आणि सर्व समाजाला जिथं जिथं संस्कार दिले जात नाही आहेत किंवा ते द्यावे याच्यासाठी काम करणार।
बिलकुल पिढी घडवताना मुलांना तरुणांना संस्कार असणं सुद्धा गरजेचं आहे, त्यासाठीच सद्गुरू ग्रुप जे आहे ते काम करते. परंतु कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी मागील 15 महिन्यापासून हे अनुष्ठान जे आहे ते चालू आहे. आणि आता तो दिवस उजाडलेला आहे की 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यानंतर हे अनुष्ठान जे आहे ते इथेच थांबणार आहे. पण तो महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यामधून पंडित इथं आलेले आहेत आणि मागील 1.5 महिन्यापासून हे अनुष्ठान इथे सुरू आहे. कॅमेरामॅन राजेश सर, रामराज शिंदे, झी मीडिया, अयोध्या.